Everyone, mark your presentee and keep your mic and video off. Okay, throughout the class, सगळ्यांनी माईक आणि व्हिडिओ बंद ठेवायचा आहे. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्ही तो ऑन करू शकता. ओके, विराट, आराध्या, देवांश, ईशा, मनवा, मार्क युअर प्रेझेंटी. लेट्स स्टार्ट विथ स्टँडर्ड फर्स्ट लाईक ऑलवेज. ओके, स्टँडर्ड फर्स्ट पासून सुरुवात करूया आपण. स्टँडर्ड फर्स्ट वाले टीचर, येस, व्हेरी गुड. ओके, येस, आपल्याला ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स करायचे होते ना. येस येस, हाफ लेसन अँड हाफ क्वेश्चन आन्सर. सगळ्यांना आठवतंय ना आपण हेल्दी अँड हॅपी लेसन मध्ये काय काय शिकलो. वी शुड टेक गुड केअर ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीची आपण चांगली काळजी घेतली पाहिजे, बिकॉज अ हेल्दी पर्सन इज अ हॅपी पर्सन. येस टीचर, आम्हाला आम्ही केएस ला होतो, आम्हाला हिंदी पीरियड नाही आहे. ईव्हीएस, परिसर अभ्यास, हिंदी हिंदी तुम्ही हिंदी घेताना आमचा तो वाला पीरियड नाही आहे आम्हाला. येस बेटा, तुम्हाला जर सब्जेक्ट नसेल ना तर नेक्स्टला नंतर तर येणारच आहे थोडं मोठं झाल्यावर. मग आत्ता जर थोडं थोडं शिकलात तर नंतर एकदाच आल्यावर तुम्हाला एकदम बर्डन नाही येणार, हो की नाही? आत्ता थोडं थोडं शिकलात तर नंतर इझी पडेल ना. मग तुला तर तुझ्या क्लासमध्ये सगळ्यात लवकर हिंदी वाचता येणार, आन्सर्स देता येणार. येस, एव्हरीथिंग इज बेनिफिशियल फॉर यू, लक्षात घ्या. जसं मराठी मिडियमच्या मुलांना परिसर अभ्यास हा विषय नसतो, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ईव्हीएस शिकणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. लाईक देवांश इज हियर फ्रॉम मराठी मिडियम, राईट? सो देवांश मस्ट नॉट हॅव्हिंग द ईव्हीएस वन. लेकिन हमें ईव्हीएस सीखना बहुत जरूरी है. ईव्हीएस में क्या होता है बताइए मुझे, हमारी जो बॉडी है. ओके, उसमें क्या क्या कौन कौन से पार्ट्स होते हैं, वो कौन कौन से कामों के लिए हमें यूजफुल रहते हैं, एंड उनकी अच्छी तरह से केयर कैसी लेनी चाहिए, अपने बॉडी पार्ट्स त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे हे पण सांगितलं जातं. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला, तुमच्या आजूबाजूला काय काय आहे त्या सगळ्याची माहिती, मग त्या गाड्या असू द्यात, वेगवेगळी माणसे असू द्यात, डोंगर नद्या असू द्यात, सगळ्यांची माहिती आपल्याला, मार्केट, हॉस्पिटल, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सगळं आपल्याला ईव्हीएस मध्ये शिकायला मिळतं. तसं सगळ्या सब्जेक्टचं आहे. जर तुम्हाला आत्ता हिंदी नसेल, नेक्स्ट पुढे जाऊन हिंदी शिकायचं आहे, मग जर आत्ता लक्ष दिलं, थोडं थोडं कॅप्चर करायला सुरुवात केली, तर पुढे ते खूप इझी होणार आहे. सो एव्हरी सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट फॉर यू. रायटिंग मध्ये तुम्ही नाही केलात तरी ओरल आणि नीट ऐकायचं आहे, ओरल देण्याचा. येस, ओके. ना सो हमने क्या क्या सीखा, की टू बी हेल्दी वी शुड फॉलो गुड अँड क्लीन हॅबिट. अगर हेल्दी रहने से ही हम हॅपी रह सकते है. जर हेल्दी राहूनच आपण खुश राहू शकतो तर ते हेल्दी राहणं महत्वाचं आहे. हेल्दी कशाने राहू शकतो आपण, जर आपण चांगल्या आणि स्वच्छ सवयी अवलंबल्या तर. वी शुड वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गो टू बेड अर्ली ॲट नाईट. मग आपण शिकलो की आपण सकाळी लवकर उठायचं आहे, रात्री लवकर झोपायचं आहे, रोज एक्सरसाइज करणं आहे हमें. ओके, अँड रोज जर आपण मॉर्निंग वॉक केला तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. अँड हमने ये भी सीखा की सुबह उठने के बाद अँड रात को सोने से पहले वी हॅव टू ब्रश अवर टीथ. रोज नहाना है हमें, हमारे बाल ठीक तरह से बनाने हैं, हाथ धोने हैं टॉयलेट से आने के बाद, देन जेवल्यानंतर, जेवणा आधी, प्रत्येक वेळी हँडवॉश किंवा सोपने हात धुवायचे आहेत. ओके, ना अब हम यहां से सीखेंगे. आज वी नीड टू फ्लश द टॉयलेट आफ्टर यूज. सी, जब आप टॉयलेट यूज करते हो तो आपको उसे फ्लश करना है. ओके, अगर आप ठीक से फ्लश नहीं करते हो तो वो जो उसमें से निकलने वाले जो जर्म्स है वो आपके बाद में जो व्यक्ति, आपके मम्मी पापा हो, आपकी बहन हो, आपके भाई हो, कोई भी अगर टॉयलेट में जा रहा है तो उनको अफेक्ट कर सकते हैं,
वो बीमार पड़ सकते, ते आजारी पडू शकतात. त्यामुळे टॉयलेट यूज केल्यावर फ्लश करायचं आहे किंवा भरपूर पाणी ओतायचं आहे. समजलं सगळ्यांना? टीचर। व्हेरी गुड. वी नीड टू ट्रिम आवर नेल्स अँड कीप देम क्लीन. आपल्याला आपली नख कापली पाहिजेत आणि त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे. हमें हमारे जो नेल्स है उनको काटना है एंड उनको ठीक साफ रखना है. क्यों रखना है बोलो, मुझे कौन बताएगा? रेज योर हैंड. कौन सांगणार? नख स्वच्छ का ठेवायची, का कापायची नखे? आरुष. क्योंकि हमारे नेल्स में गंदगी होती है, हमारे यस, पेट में जाती और वेरी गुड, बीमार ऐसे। वेरी गुड. देवांश पण सांगणार का? जर्म्स. त्याच्यामध्ये काय असतंय? आपल्या नखांमध्ये घाण असते आणि त्यामध्ये जर्म्स असतात आणि ते पोटात जाऊ शकतात. आणि ते जर पोटात गेले तर काय होतं? येस, दे कॅन हार्म अवर हेल्थ. आपण त्यामुळे आजारी पडू शकतो. ओके, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. वी शुड नॉट बाईट अवर नेल्स. नखे कापायची. मग काय काय जण काय करतात, काय काय जणांना सवय असते, किन किन लोगों को आदत होती है, वो नाखून को मुंह में डाल के दांतों से चबाते हैं. आपने कभी देखा है आपके आगे पीछे कोई ऐसा? तुम्ही कधी बघितलं का कोणाला नख चावताना? नो. देन व्हेरी गुड. येस, सम सम हॅव द हॅबिट्स. पण ती हॅबिट गुड आहे की बॅड आहे सांगा मला? बॅड आहे. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. दॅट वन इज अ व्हेरी बॅड हॅबिट. खूप वाईट सवय आहे ती. नख कापायची. नखे कापणे म्हणजे काय? नेल कटरचा वापर करून ती कापायची, दाताने कुरतडायची नाही. वी शुड वेअर क्लीन क्लोथ्स. बघा आता क्लीन क्लोथ्स वरून मला एक नोटीस द्यायची आठवली तुम्हाला सगळ्यांना. बघा, आपण स्वच्छ धुतलेले आणि कोरडे सुकलेले वाळलेले कपडे घालायचे आहेत. ओके, हमने क्या करना है? क्लीन, धुले हुए, साफ सुथरे, सूखे हुए कपडे पहनने हैं. अगर आप गीले कपड़े पहनते हो जो सूखे हुए नहीं है तो आपके बॉडी पे रैशेस आ सकते हैं. और अगर आप गंदे कपड़े पहनते हो, स्कूल में जाते हो, ओके, स्कूल का यूनिफॉर्म पहन के ही अगर आप क्लास में जाते हो, स्कूल में दिन भर वही यूनिफॉर्म पहना हुआ है, उस पे जो जर्म्स है, बाद में वही पहनते हो, तो वो जर्म्स क्या करते है पता है? बॉडी में धीरे धीरे बढ़ते जाते हैं. और कभी घमोरी वगैरह होती है आपको, तो वो उसी वजह से होती है. कभी रैशेस होते हैं स्किन पे. ओके, तो हमें हमेशा धुले हुए कपड़े पहनने हैं. नेहमी स्वच्छ धुतलेले आणि वाळलेले कपड़े, ठीक से साफ सुथरे धुले हुए और सूखे हुए कपड़े पहनने. ओके, समझले सगळ्यांना? यस टीचर. नाउ वन इम्पॉर्टंट नोटिस फॉर यू. हा, आता सगळ्यांसाठी एक इम्पॉर्टंट नोटिस आहे, सगळ्यांनी नीट ऐका, पॅरेंट्स ने पण ऐका. सी, मंकी पॉक्स हा डिझीज आलाय, तुम्ही ऐकलं सगळ्यांनी? ओके, मग ओके, काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही. मग मी आता तुम्हाला त्याची एकदम नीट इन्फॉर्मेशन सांगते. हा, मंकी पॉक्स हा या नावाचा एक डिझीज आहे. आपल्याकडे चिकन पॉक्स व्हायचा माहितीये पहिले मुलांना, आता आपल्याकडे त्याचे डोस वगैरे दिले जातात, पण तरीही काही जणांना होतो. ओके, चिकन पॉक्स मध्ये काय होतं व्हायचं माहितीये? छोटे छोटे अशा फोड्या यायच्या पूर्ण अंगावर. ओके, आणि मग त्या त्याचा खूप त्याची खाज यायची, मग मुलं ते खाजवतात, त्यातून रक्त येतं, खूप त्रास व्हायचा. तसंच आता हा मंकी पॉक्स नावाचा एक डिझीज आलाय, आजार आलाय, आणि शाळांमध्ये तो मोस्टली 6 वर्षाखालच्या मुलांना होतोय. ओके, आणि शाळांमध्ये तर आपण सगळे एकमेकांच्या बाजूला बसत असतो, एकमेकांशी एकदम हसून खेळून नीट राहत असतो, राईट? मग हा मंकी पॉक्स झाला आहे हे कसं ओळखायचं बघा. ओके, आणि आतापर्यंत
खारघरच्या शाळेमध्ये भेटलेत सुद्धा हा काही स्टुडंट ज्यांना झालंय, म्हणून तुम्हाला मी आधीच अवेअर करते. बघा, या मंकी पॉक्स मध्ये पहिल्यांदा तर मुलाला ताप येतो. ओके, ताप येतो, उसको बुखार आता है, त्यानंतर हेडेक चालू होतो, डोकं दुखायला लागतं. ओके, उसका सिर दर्द होने लगता है, देन पोटात दुखायला लागतं, पेट दर्द भी होता है, एंड आफ्टर दैट स्मॉल बर्म्स ऑकर्स ऑन योर हैंड्स एंड लिम्स. ओके, पूरे लिम्स पे, मतलब आपके हाथ पे और पाँव पे, जो भी पाम है ना हमारा हाथ का पंजा, उस पे एकदम छोटे छोटे बम्प्स आने शुरुआत होती है, छोटे छोटे फोड़ा यायला सुरुआत होता त्याच्यावर. ओके, त्या खूप स्मॉल स्मॉल असतात, आणि त्या जर ज्याला झाला आहे त्याच्या संपर्कात तुम्ही आलात तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे. ओके, मुलांना पाठवताना त्यांना घरी आल्यावर चेक करा, पाठवताना पण चेक करा, जर ताप आला तर त्यांना नका पाठवू. अँड ये जो इन्फेक्शन है ना वो 10-15 दिन तक रहता है. वो जो फॉर्म हो रहे हैं आपके, जो बम्स हो रहे हैं आपके पैर पे एंड हाथ पे, वो सूख जाते हैं, एंड सूखने के बाद भी उसका इन्फेक्शन रहता है. तो 15-20 दिन तक अगर होता है तो वो क्योर होता है, तो ठीक होते हैं उसमें बच्चे. ऐसा नहीं कि वो बहुत लाइक इट इज वेरी डेंजरस एंड ऑल, लेकिन वो क्या है, बच्चों को बहुत ज्यादा तकलीफ देता है. ओके, छोटा सा काही झाला तर मुलं खाजवायला लागतात, त्यातून रक्त काढतात, आणि त्यांना खूप त्रास होतो. मग या अशा एवढ्या भरपूर फोड्या झाल्या तर मुलांना त्याचा भरपूर त्रास होणार. त्यामुळे मुलांकडे सगळ्यांनी लक्ष द्या, सब लोग हायजीन फॉलो करेंगे, सब लोग साबून से वगैरह अच्छे से नहाएंगे, हाथ एंड पैर स्कूल से आने के बाद धोएंगे. ओके, बहुत अच्छी तरह से खुद की केयर रखनी है. एंड अगर किसी को भी लग रहा है सिर दुख रहा है, पेट दुख रहा है, तो मम्मी को जल्दी से बताना है. ओके, समझ ले सगैया टीचर ना? ओके, सो ऑल ऑफ यू टेक केअर. हा, सगळ्यांनी नीट काळजी घ्यायची आहे. आता स्कूल चालू झाले, तुम्ही सगळे स्कूलला जाता ना, मग आता मम्मी तर स्कूलमध्ये नाही येणार, मग तिथे सगळ्यांनी स्वतःची काळजी नीट घ्यायची आहे. ओके, थोडासा काही झाला वाटला तर टीचरला सांगायचं आहे, टीचर मम्मीला फोन करून सांगणार. ओके, जर काही वाटलं तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना पण सांगू शकता. ओके, चला आपण कंटिन्यू करूया. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा हा. चला, वी मस्ट वॉश अवर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील्स. जेवणा अगोदर आणि जेवणानंतर पण हात धुवायचे आहेत. बघा, जेवणा अगोदर का, दिनभर हम खेलते रहते, पहले तो हम स्कूल जाते हैं, स्कूल से कौन ट्यूशन जाता है, कौन खेलता है, कोई पढ़ाई करता है, तो इन सब में क्या होता है आपको पता है, हर जगह जर्म्स बैठे रहते हैं. आप अभी बैठे हो ना, वहां पे भी जर्म्स होंगे. दे आर नॉट वेरी विजिबल टू अस, ऑलवेज दे आर नॉट विजिबल टू अस, हर बार वो हमें नहीं दिखते. जर्म्स सगळीकडे असतात पण आपल्याला ते दिसत नाही, आणि ते असे बाहेर असल्यावर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. आपल्याला प्रॉब्लेम कधी होतो माहितीये, जेव्हा ते आपल्या बॉडीच्या आत जातात. बॉडीच्या आत कसे जाणार ते सांगा. आपण जर जेवताना हात नाही धुतले तर ते हाताला चिकटून राहणार, आणि मग जेवणाच्या घासासोबत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करणार, आणि आपल्या बॉडीमध्ये जाऊन आपल्या बॉडी सिस्टीमला डॅमेज करणार, आणि आपण आजारी पडणार. ओके, वो जर्म्स हर जगह पाए जाते हैं, लेकिन हमें वो दिखते नहीं. सो वो दिखते नहीं तो इसका मतलब हमारे हाथ पे है, ये हमें पता ही नहीं चलता, हम खाना खाने बैठ जाते हैं. सो पहले अगर हम वॉश करेंगे हाथों को, तो वो जर्म्स सोप एंड पानी के साथ हमारे हाथ पर से निकल जाएंगे. एंड आप जो मम्मा अच्छा अच्छा हेल्दी हेल्दी खाना बनाती है, वो बहुत अच्छी तरह से आप उसको एंजॉय कर पाओगे, और उससे आपकी हेल्थ भी बढ़ेगी. ओके, एंड दैट ओनली यू हैव टू, नॉट ओनली यू हैव टू वॉश योर हैंड्स बिफोर मील्स, आफ्टर मील्स ऑल्सो, जेवणानंतर पण हात चांगले स्वच्छ धुवायचे आहेत. ओके, सगळ्यांना समजलं? वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील. वेरी गुड, वेरी गुड. वी नीड टू ईट अवर मील्स एट प्रॉपर टाइम. बघा, मग जेवायचं, हात धुवून जेवायचं, जेवणानंतर हात धुवायचे, पण जेवण वेळेत पण झालं पाहिजे ना. बघा, ब्रेकफास्ट 8 AM,
आता तुम्ही जर 8 वाजता स्कूलला जात असाल तर स्कूलला जाण्याआधी काहीतरी खाऊन किंवा दूध पिऊन जायचं आहे सगळ्यांनी. ओके, सब लोग जाते हैं ना. यस, कौन कौन क्या क्या खाके यस जाता है बताइए मुझे. विराट बोलो पहिले. सगळ्यांनी एकदा, नाही मी सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना चान्स, पहिले फर्स्ट आणि मग सेकंड. हा विराट, आप क्या खाते हो बेटा स्कूल में जाते वक्त? क्या नाश्ता चाय। करते हो? चाय पीते हो? चाय में खाते हो ना कुछ? खाली चाय नहीं पीनी आपको. ओके, यस. ईशा, व्हाट यू हैव इन योर ब्रेकफास्ट व्हाइल गोइंग टू स्कूल, बिफोर गोइंग टू स्कूल? बिस्किट ओके, देन देवांश. चा बिस्किट ओके, आरुष. मिल्क मनवा. बिस्किट चा बिस्किट आराध्या. दूध ओके, सो यू हॅव टू टेक युअर ब्रेकफास्ट ऑन टाइम. आता तुम्ही सगळे स्कूलला जाता तर तुम्ही लवकर नाश्ता करायचा आहे. ओके, यस. संस्कार पण आहे जॉईंट। हा, सॉरी आय फॉरगॉट. संस्कार सांग, तू काय करतो? तू काय खाऊन जातो सकाळी स्कूलला? खातो चहा बिस्कुट बिस्किट ओके, गुड. चला, नंतर लंच टाइम. लंच टाइम तर तुमचा सर्वांचा स्कूल मधून आल्यावरच होत असेल की नाही? यस, स्कूल से आने के बाद आप सबका लंच टाइम होता होगा. यस यस, स्कूल से आने के बाद सब लोग खाना खाते हैं ना? ओके, टीचर सो दैट इज योर लंच टाइम एंड डिनर. देन रात में आप सबके साथ जो खाना खाते हो सोने से पहले, दैट इज योर डिनर. ओके, सो थ्री टाइम्स आर प्रॉपर फॉर योर मील्स. फर्स्ट इज ब्रेकफास्ट, देन इट इज लंच, देन इट इज डिनर. ओके, एंड नॉट नो नॉट नेसेसरी है कि यही फॉलो करना है, ब्रेकफास्ट के बाद लंच एंड देन डायरेक्टली डिनर. नो, एज योर स्मॉल चिल्ड्रन, आप छोटे बच्चे हो, आपने खाते रहना है. यू रिक्वायर एनर्जी. ओके, यू रिक्वायर एनर्जी. लेकिन कुछ भी नहीं खाना है. द हेल्दी स्नैक, जो भी हेल्दी, जैसे कि फ्रूट्स एंड मिल्क यू कैन हैव. अगर लंच के बाद आपको 4 बजे भूख लगती है तो आप एक बनाना खा सकते हो. यू कैन हैव योर फ्रूट या फिर कुछ ड्राई फ्रूट खा सकते हो. ओके, हर बार कुरकुरे का पैकेट लेके नहीं बैठना है. ऑल द थिंग्स यू शुड हैव, द थिंग्स शुड बी हेल्दी. ओके, टू कीप अवर बॉडी हेल्दी वी मस्ट ईट क्लीन एंड फ्रेश फूड. मग आपल्या शरीराला जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर आपण स्वच्छ अन्न खाल्लं पाहिजे. अगर अगर हमें बॉडी को हमें हेल्दी रखना है तो हमें फ्रेश एंड क्लीन फूड खाना है. वी मस्ट च्यू अवर फूड वेल, फ्रेश एंड क्लीन फूड. म्हणून रस्त्यावर दुकानात असलेलं माशा बसलेलं अन्न खायचं का? नो. का नाही खायचं? कोण सांगणार क्यों नाही खाना आहे, का नाही खायचं? यस मनवा. कारण ते त्याच्यावर माशा बसतात, त्यामुळे त्याच्यावर जंतू येतात सगळे। व्हेरी गुड. या माशा काय करतात माहितीये तुम्हाला? या आता पावसाळ्यात कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळतच असतील, त्या एका जागेवर बसतात का? नाही, इकडून तिकडे तिकडून इकडे हर जगह वो घूमते ही रहते. तो उनके जो पैर होते हैं ना छोटे छोटे, उनपे बहुत सारे जर्म्स वो ऐसे उनपे चिपक जाते हैं. तो वो जो जर्म्स होते, वो जो मक्खी होती है, वो हम अगर हमारे फूड पे आके बैठी तो वो सारे जर्म्स को वहां पे छोड़ के जाती है. एंड वो उन जर्म्स को हम खा जाते हैं, फिर बाद में वो हमें बहुत सारे हेल्थ प्रॉब्लम देते हैं. सो ये अवॉइड करने के लिए हमेशा ढका हुआ खाना खाना है.
हमारे घर में भी जो भी खाना है उसके उसको ढक के रखना है। अगर मम्मी भूल जाए तो आप सबने याद दिलाना है कि खाने पे ढक्कन देना है। ओके मम्मी वैसे तो तुम्ही सगळ्यांनी आठवण द्यायची आहे की जेवणावर झाकण द्या। वेरी गुड, यस येस, कारण कवर्ड फूड वर माशी बसणारच नाही। येस वी मस्ट चू अवर फूड वेल, वी शुड ड्रिंक क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, फूड शुड बी केप्ट कवर्ड। आपलं अन्न सी लाइक भोजनों को देर हुई रहती है, कभी कभी स्कूल जाना है, ट्यूशन जाना है, तो एकदम जल्दी जल्दी में खाना खाते हैं एंड चले जाते हैं। दिस शुड नॉट हैपन। ओके तुम्हाला तुमचं जेवण नीट चावूनच खायचं आहे। ओके त्यामुळे ते डायजेस्ट व्हायला लवकर मदत होते, आणि स्वच्छ फिल्टर केलेलं पाणी प्यायचं आहे नेहमी, अँड फूड शुड बी केप्ट कवर्ड। तुमचं अन्न नेहमी झाकण देऊन ठेवायचं आहे। ओके मग आपण काय काय शिकलो बघूया पुन्हा। वी शुड टेक गुड केअर ऑफ अवर बॉडी, आपल्या बॉडीची आपण खूप नीट काळजी घेतली पाहिजे। टू बी हेल्दी वी शुड फॉलो गुड अँड क्लीन हॅबिट्स, जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपण गुड आणि क्लीन हॅबिट्स फॉलो केल्या पाहिजेत। वी मस्ट ईट क्लीन अँड फ्रेश फूड, हमें हमेशा क्लीन अँड फ्रेश फूड खाना है। वी शुड ड्रिंक क्लीन एंड फिल्टर्ड वाटर, हमेशा साफ और फिल्टर किया हुआ पानी पीना है। और यहाँ पे आपका ये लेसन नंबर 4 खत्म होता है। स्टैंडर्ड फर्स्ट इज बीइंग अंडरस्टूड एवरीथिंग। ओके नाउ आंसर माई क्वेश्चन, इट्स अ क्वेश्चन आंसर टाइम नाउ। योर क्वेश्चन नंबर हमने ट्वेल्व। ओके यस यस टीचर ओके कुणाला काही प्रॉब्लेम? ओके नो बघा, क्वेश्चन नंबर 1 हमने लास्ट लेक्चर में किया है, फिर भी आई एम गोइंग टू आस्क यू। ज्याला उत्तर येत आहे त्याने हँड रेज टीचर करायचं आहे। येस दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग। येस व्हॉट हॅपन मनवा? मी ऐकलं की आपलं आपण जो खास करतो तो 36 वेळा चावायला पाहिजे. 32 नॉट नेसेसरी, एकदम 32 वेळा चावणं गरजेचं नाही, पण एवढा वेळ चावा की तो बारीक होईल आणि तुमच्या गळ्यामधून नीट उतरेल, तुम्हाला ठसका लागणार नाही, गळ्यामधून उतरून तो आतमध्ये तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जातो। हे शिकणार कधी माहितीये तुम्ही? तुमच्या 5th स्टँडर्डला गेल्यावर। ओके त्यामध्ये एकदम तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलं जाईल। येस एव्हरी वन, दोज हु नोज द आन्सर, दोज यू वॉन्ट टू आन्सर प्लीज रेज युअर हँड। ज्याला उत्तर सांगायचं आहे, जिनको आन्सर देना है वो हँड रेज करेंगे, त्यांनी हँड रेज करायचं आहे। योर क्वेश्चन नंबर 1 इज, आन्सर इन वन वर्ड, वॉट डू यू यूज टू कोम्ब युअर हेअर, वॉट डू यू यूज टू कोम्ब युअर हेअर? संस्कार, कॉम येस। क्वेश्चन नंबर 2, व्हॉट डू यू ड्रिंक इन द मॉर्निंग, व्हॉट डू यू ड्रिंक इन द मॉर्निंग? विराट, योर क्वेश्चन नंबर 3 इज, व्हॉट डू यू यूज टू ट्रिम युअर नेल्स, व्हॉट डू यू यूज टू ट्रिम युअर नेल्स? ईशा, नेल क्लिपर. ओके नाउ क्वेश्चन नंबर 2 इज, सिलेक्ट द राइट वर्ड फ्रॉम द ब्रैकेट्स। यू कैन सी ब्रैकेट्स में आपको 2 वर्ड्स दिए गए हैं, उसमें से यू हैव टू सिलेक्ट द राइट वर्ड। आई गो फॉर अ वॉक एवरी जस्ट अ सेकेंड है। दीदी
टीचर यस वेट अ मिनट, क्या क्या झाला आरुष? आरुष व्हाट हैपन? तुमचा आवाज नाही. यस मी सांगितलं, जरा एक मिनिट थांबा. ओके सॉरी फॉर द इनकन्वीनियंस कॉज. योर क्वेश्चन नंबर टू में आपको दो ऑप्शंस दिए गए हैं. ओके ब्रैकेट में उनमें से एक राइट वर्ड चूज करके बताना है. एंड इसके लिए ऑल्सो यू हैव टू रेज योर हैंड. आई गो फॉर अ वॉक एवरी डैश डैश मॉर्निंग मंथ. देवांश मॉर्निंग वेरी गुड. वी शुड गो टू बेड डैश डैश एट नाइट अर्ली लेट. फर्स्ट स्टैंडर्ड वाले हैंड रेज करा यासाठी प्लीज. ईशा अर्ली लेट. एक ही ऑप्शन बताना है, अर्ली या लेट. अर्ली यस राइट. आई चू माई फूड स्लोली फास्ट. आई चू माई फूड स्लोली फास्ट. संस्कार स्लोली. यस. टू बी हेल्दी वी शुड एक्सरसाइज एवरी डे वंस इन अ ईयर. विराट. विराट बोलो. डे एवरी डे. वेरी गुड. ओके यहाँ पे कुछ पिक्चर्स दिए गए हैं आपको, मुझे उसके नाम बताने. पहले दो विराट बताएंगे. चलो बताओ, इधर देखो ये क्या है. उसके बाद बाद सोप. सोप यस टूथब्रश एंड सोप. संस्कार. संस्कार त्यानंतरच्या दोन सांग. सोप आणि नेल कटर. नेल क्लिपर. ओके ईशा उसके बाद वाले दो बताइए, नीचे वाले. Our bucket. यस देवांश त्याच्या पुढचे दोन सांग. मग यस सो फर्स्ट स्टैंडर्ड आपको ये क्वेश्चन नंबर टू जो भी राइट वर्ड फ्रॉम द ब्रैकेट लिखा है वो लिखना है आपके नोटबुक में. 1 2 3 4 फोर है. राइट देम इन योर नोटबुक. क्वेश्चन नंबर वन यू हैव रिटन इन योर प्रीवियस लेक्चर ना. क्वेश्चन नंबर टू लिखो. माइक बंद करना है विराट.
टीचर सेकंड स्टैंडर्ड का लेक्चर कधी आहे? यस, नाउ सेकंड स्टैंडर्ड. फर्स्ट स्टैंडर्ड समजलं सगळ्यांना काय करायचं आहे? देवांश, तुझ्याकडे बुक नसेल तर याचा स्क्रीनशॉट घे. यस टीचर. टीचर तुम्ही या बुकचा मला हे द्याल काय स्टार्टिंगचा पेज? वाय बेटा, मला फक्त तुम्ही हिंदीच्या ह्याचा स्टार्टिंगचा पेज दिलाय. तुला हवं होतं का? यू डिडंट आस्क मी. आमचं सेकंड स्टँडर्ड वॉल बुकचं स्टार्टिंगचं पेज आहे तुमच्याकडे. ओके, सो एव्हरी टाइम आय स्टार्ट द सब्जेक्ट ना, तेव्हा तुम्हाला विचार. हा, आता आता तू ईव्हीएस चं घेऊ शकते. नाव यू वॉन्ट, आय एम गोइंग टू. तुला ईव्हीएस आहे का? येस. मग हेच आहे का बघ हा तू, कारण काही बुक्स मध्ये काही स्कूल मध्ये वेगळं ईव्हीएस आहे आणि अर्ध्या स्कूल मध्ये वेगळं ईव्हीएस आहे. तर तू चेक तुझं कोणतं आहे. दिस इज द इंडेक्स पेज हा म्हणवा. वेट, हा हे बघ, हे इंडेक्स पेज आहे. हेच आहे का तुझा? नो नो. आय विल शो यू वन मोर. दिस इज युअर बुक? नो, मला ईव्हीएस चं बुक किंवा टेक्स्ट बुक नाहीये, फक्त आम्हाला वर्कबुक आहे आणि इंग्लिश मॅथचं टेक्स्ट बुक. येस, ईव्हीएस चं वर्कबुक आहे ना, पण तुला हे लेसन आहेत का? चेक करते. डू इट फास्ट. स्टेट बोर्डच आहे ना तुझं? नो, हे पण नाहीये. ओके फाईन, म्हणजे तुम्ही मला तर सगळ्या बुकचे स्टार्टिंग पेज दाखवा. आता मी नाही दाखवू शकत बेटा, प्रत्येक लेक्चरला हा बालभारतीच आहे सगळी इथे. साई यांना आताकडे, आता तरी माझ्याकडे जी मुलं आहेत त्यांना सगळ्यांना बालभारतीच आहे. मी इंग्लिश मीडियमला आहे. हो, सगळे इंग्लिश मीडियम वालेच आहेत इथे. काही स्कूलचं डिफरंट म्हणजे मी तर केईएस इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये. ओके, मग तू तुझे जे बुक्सचे फ्रंट पेज आहेत ना, ते तू वैशाली मॅडमला पाठव, मग मी त्यांच्याकडून घेईन. ओके येस. हा येस एव्हरी वन, यू हॅव, वी विल स्टार्ट, वी विल बी स्टार्टिंग युअर लेसन नंबर 4 टुडे. ओके, कुठला वाला इंडेक्स ज्यामध्ये लेसन असतात ते. सो स्टँडर्ड सेकंड, प्लीज पे अटेन्शन. यस टीचर. ओके, लक्ष द्या इथे. सेकंड स्टँडर्ड बघा, आपण तुमचा अॅनिमल्स अँड देअर युजेस हा लेसन चालू करतोय. त्यासाठी सगळ्यांनी मला एक एक करून, तुम्हाला जेवढ्या अॅनिमल्सची नावं येत आहेत ना ती सांगायची आहेत. आपण सुरुवात करूया आराध्यापासून. यस टीचर. आराध्य, अॅनिमल्स ची नाव सांग मला. काऊ, लिझर्ड, कॉकरोच, बटरफ्लाय, फिश, डॉग, हाऊस. अजून टायगर, लायन. ओके देन मनवा, यू टेल मी.
नेम्स ऑफ एनिमल्स। यस मनवा, कैन यू हियर मी? आरुष, लायन, टाइगर, डॉग, काउ, एलिफेंट, लिजर्ड, जैकल, बटरफ्लाई, मंकी, गोरिल्ला। अजून यस गुड। अजून कोण आहे सेकंड स्टँडर्ड? एंड डॉग। ओके तृषांत, तू सांग नेम ऑफ एनिमल्स। टाइगर, लायन, जेब्रा, एलिफेंट, हॉर्स, काउ, क्रोकोडाइल, मंकी, डियर, 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 कैमल, कैमल। ओके ओके गुड। मनवा, कैन यू टेल मी नाउ नेम्स ऑफ सम एनिमल्स? यस, डॉग, कैट, लायन, टाइगर, जिराफ, चीता, फॉक्स, हॉर्स, काउ। ओके वेरी गुड। नाउ टीचर, मी वैशाली टीचर यांना ना जे स्टार्टिंगचे पेज पण पाठव। इंडेक्स पेज ज्यामध्ये लेसनची नावं असतात ना ते पाठवून दे। ओके सो तुला जे सब्जेक्ट इथे सेम नाही वाटत, लाइक मॅथ्स तर सगळ्यांचा सेम आहे, मी जो मॅथ्स शिकवते तोच आहे ना तुला? येस येस। आणि इंग्लिश आपण जे सुरू केलं ब्रिज पोयम वगैरे तेच आहे ना इंग्लिश पण? येस। ओके मग फक्त ईव्हीएस पाठव आणि मराठी। आणि माझं मराठी वेगळं नाही। हा फक्त ईव्हीएस आणि मराठी पाठव। ओके नाव सगळ्यांनी आता नीट लक्ष द्या, वी हॅव व्हेरी मच लेस टाइम लेफ्ट। सो एनिमल्स आर मेनी, ओके सॉरी, देर आर मेनी एनिमल्स सीन अराउंड अस, विच ऑफ द फॉलोइंग हॅव यू सीन इन युअर नेबरहूड? ओके आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप अनिमल्स बघायला मिळतात ज्यांची तुम्ही मला नावं देखील सांगितली। आता मला सांगा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला यापैकी कोणते कोणते प्राणी बघायला मिळतात? आराध्या सांग, काऊ येस किंवा नो सांगायचं? काऊ येस, लिझार्ड नो, क्रो, लिझार्ड नाही दिसत, बटरफ्लाय यस, फिश यस, डॉग यस, हॉर्स नो। ओके आरुष, काऊ यस, लिझार्ड यस, क्रो यस, बटरफ्लाय यस, फिश यस, डॉग यस, हॉर्स यस, हॉर्स ऑल्सो गुड। देन तृषांत, टीचर, काउ यस, लिझार्ड यस, क्रो यस, बटरफ्लाय यस, फिश यस, डॉग यस, हॉर्स यस। ओके मनवा तू सांग कोण कोण पाहायला मिळत तुला तुझ्या आजूबाजूला? काऊ येस,
Lizard. Yes. Crow. Yes. Butterfly. No. No butterflies. Oh my god. Fish. No. Dog. Yes. Horse. No. Okay. So animals that are useful to us are called domestic animals. आता मला सांगा काही animals आपल्या उपयोगाचे असतात ना. Yes or no? Like dog. Yes. Dog's example घेतलं तर dog's आपल्याला कोणता उपयोग होतो? Hand raise करा. कुत्र्याचा आपल्याला कोणता उपयोग होतो? कोणाला माहिती आहे? फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांनी आता हँड रेज करणं स्टॉप करा प्लीज. विराट, देवांश, स्टॉप रेजिंग युअर हँड. आरुष, तू सांगणार का? टीचर. हा बोल. गाला डॉग अँड इन गार्ड अवर हाऊस. गार्ड अवर हाऊस. हा, डॉग गार्ड्स अवर हाऊस. अँड हा enjoying the humans. Okay, we can enjoy their company. Okay, yes. मग जे animals आपल्याला useful असतात त्यांना आपण domestic animal म्हणतो. जसं hen, cow, buffalo, duck, dog, horse. These are useful to us. Okay, यांचा काही ना काही आपल्याला उपयोग होतो. कोंबडीपासून आपल्याला अंडी आणि मांस मिळत असतं. बकरी, मेंढ्यांपासून दूध मिळतं. मेंढीपासून लोकर पण मिळतं. त्यानंतर कुत्र्याचा उपयोग घराची राखण करण्यासाठी होतो. घोड्याचा उपयोग घोडागाडी चालवण्यासाठी आणि ओझं वाहून नेण्यासाठी होतो. ओके, मग ह्या कोणत्या ना कोणत्या गायीचा उपयोग, म्हशींचा उपयोग दुधासाठी होतो. मग असे जे प्राणी आपल्याला युजफुल असतात त्यांना आपण डोमेस्टिक अॅनिमल म्हणतो. ओके, सो वी लुक आफ्टर देम अँड प्रोव्हाइड देम फूड, वॉटर, शेल्टर अँड केअर. मग हे जे डोमेस्टिक अॅनिमल आहे ज्याला पाळीव प्राणी म्हटलं जातं त्यांना आपण पाळतो. म्हणून आपण त्यांना अन्न, पाणी, राहण्यासाठी निवारा देतो आणि त्यांची काळजी सुद्धा घेतो. राईट. अॅनिमल्स दॅट लिव्ह इन द फॉरेस्ट आर कॉल्ड वाईल्ड अॅनिमल्स. येस टीचर. मी ना माझ्याकडे ना फिशेज आहेत. फिश. ओके, सी मग जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात सांगा? अॅनिमल. वाईल्ड अॅनिमल्स. हे वाईल्ड अॅनिमल्स काय बघा, वी कॅन सी सम ऑफ देम ऍट द झू. मग हे वाईल्ड अॅनिमल आपल्याला सहसा पाहायला मिळतात का? जंगलातले प्राणी आपल्याला फक्त झू मध्ये पाहायला मिळतात. ओके, वी कॅन सी देम ऍट द झू. प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला हे प्राणी पाहायला मिळतात. वी कॅन सी सम ऑफ देम ऍट झू. द एलिफंट, जिराफ, लायन, टायगर, झेब्रा, रायनोसोरस अँड द गोरिला आर सम ऑफ द बिग अॅनिमल्स. मग या जंगलातल्या प्राण्यांपैकी टायगर, लायन, रायनोसोरस, देन झेब्रा, एलिफंट यासारखे खूप मोठे प्राणी आपल्याला झू मध्ये पाहायला मिळतात. कोणी कोणी प्राणी पाहिलेत झू मध्ये? हँड रेज किंवा चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. चला आपण आता चॅटबॉक्सची सवय लावूया. नाव युअर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. आता तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये नाही राहिला, मग थोडं अपग्रेड होऊया. आपण चॅटबॉक्सची सवय लावूया. आराध्याने पाहिले, अरुषने पाहिले. ओके, मग मी तुम्हाला एक सजेस्ट करू. जर तुम्ही राणीच्या बागेत गेलात, मुंबईला आता त्याला राणीची बाग नाही म्हटलं जात, त्याचं नाव वीर जिजामाता उद्यान असं केलेलं आहे. तर तिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असे छान छान प्राणी पाहायला मिळतील ज्यामध्ये जंगलातले प्राणी पण पाहायला मिळतील. मग तुम्ही पावसाळा गेल्यावर तुमच्या दिवाळीच्या वगैरे सुट्टीमध्ये नक्की तिथे भेट द्या. ओके, मग तिथे तुम्हाला हे प्राणी पाहायला मिळतील. सगळ्यांना डोमेस्टिक आणि वाईल्ड अॅनिमल समजले? Yes. सांगा मला एकेकाने डोमेस्टिक अॅनिमलचे एक्झाम्पल.
पहिल्यांदा डोमेस्टिक ॲनिमलचे एक्झाम्पल सांगा चला. तृषांत सांग, डोमेस्टिक ॲनिमल कोणकोणते आहेत, पाळीव प्राणी? तृषांत. यस टीचर. टेल मी नेम्स ऑफ डोमेस्टिक ॲनिमल. कॅट, डॉग, काव, ओके. आरुष तू सांग डोमेस्टिक ॲनिमल्सचे नाव आहे. कॅट, डॉग, काव, पॅरोट, स्पॅरो, फिश. स्पॅरो फिश नाहीये. स्पॅरो इज नॉट अ ॲनिमल अँड इट इज नॉट डोमेस्टिक ऑल्सो. ओके. मनवा तू सांग. आणि तिथे शीप अँड गोट. मनवा, डोमेस्टिक ॲनिमल्स. काऊ, डॉग, कॅट, रॅट. सॉरी सॉरी, रॅट नाही. ओके फाईन. आराध्या तू सांग डोमेस्टिक ॲनिमल्स. व्हेरी गुड. ना वाईल्ड ॲनिमल्स. हा वाईल्ड ॲनिमल, जंगलात राहणारे प्राणी. तृषांत, नेम्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. यस टीचर. वाईल्ड ॲनिमल्स. टायगर, लॉयन, लायन, लायन, एलिफंट, हॉर्स. हॉर्स इज डोमेस्टिक. डोमेस्टिक ॲनिमल आहे. समजतो ओके. गुड गुड. आरुष तू सांग डोमेस्टिक, सॉरी वाईल्ड ॲनिमल्स. लायन, चिता, जॅकल, एलिफंट, टायगर, मंकी, क्रोकोडाइल. ओके. मनवा अँड लायन, टायगर, जिराफ, चिता, हॉर्स, सॉक्स, सॉक्स, सॉक्स. ओके. आराध्या. टायगर, लायन, झेब्रा, एलिफंट. यस, व्हेरी गुड. सो युअर होमवर्क इज सेकंड स्टँडर्ड. तुम्हाला डोमेस्टिक आणि वाईल्ड ॲनिमलची 10-10 नावं लिहायची आहेत फॉर युअर होमवर्क. ओके. फर्स्ट स्टँडर्ड इज डन. फर्स्ट स्टँडर्ड फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट झाले आहेत. नो टीचर. रिव्ह करू शकतो. वेट. ओके. सो फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड तुमचा जो काही होमवर्क असेल, फर्स्ट स्टँडर्ड आज लिहिलेलं मला नेक्स्ट लेक्चरला दाखवायचं आहे अँड सेकंड स्टँडर्ड तुमचा आज सांगितलेला होमवर्क मला नेक्स्ट लेक्चरला दाखवायचा आहे. नेक्स्ट लेक्चर इन द सेन्स उद्या मॅथ्स आहे. वी आर हॅव्हिंग, नो सॉरी, टुमॉरो इज ट्यूजडे अँड मराठी आहे, तो पण आम्हीच घेणार. त्यामुळे उद्या तुमचा होमवर्क रेडी ठेवायचा आहे. ओके. एव्हरी वन अंडरस्टूड? यस टीचर. ओके. ओके. सो नाव यू कॅन लीव. यू कॅन लीव. बाय बाय. काय झालं? मराठी सर. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय.